नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात लॉजवर धाडीचं सत्र सुरू आहे. यातच पोलिसांनी आणखी एका लॉजवर धाड घातली. यात एक अल्पवयीन मुलगी आणि एक तरुण संशयास्पद स्थितीत आढळले. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात लॉज व्यवसायावर पोलिसांचं धाडसत्र सुरू आहे. सावनेरमधील एका लॉजमध्ये नुकताच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यामुळे सावनेर पोलिसांनी लॉज कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. यातच पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका लॉजवर आणखी धाड घातली. या कारवाईत एक अल्पवयीन शाळकरी मुलगी आणि तिचा प्रियकर संशयास्पद अवस्थेत आढळले. दरम्यान पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्यामुळे पोलिसांनी लॉजमधील रजिस्टर तपासलं असता ती मुलगी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान लॉज व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील लॉज व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या गोरखधंद्यावर पोलिसांच्या सतत कारवाईमुळे लॉज व्यावसायिकांचे धाबेदण आणले आहेत.